दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व सेलच्या वतीने आमदार निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला. देशातील पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने नव्याने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात तसेच आपल्या न्याय हक्कांसाठी लाखोंच्या रस्त्याने रस्त्यावर उतरले असून गेली 10-12 दिवसांपासून दिल्लीच्या आसपास ठाण मांडून बसले आहेत. सादर आंदोलनाची केंद्र सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलन हळूहळू व्यापक रूप धारण करू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 8 डिसेंबर रोजी संपूर्ण देशात राष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार निलेशजी लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनास माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. शेतकरी विरोधी केंद्राच्या कायद्याच्या संदर्भामध्ये जे धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, त्या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित असलेले सर्व ब्रह्मपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी राठले सर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सौरमती भारगे राजूभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी लिंगे साहेब आणि उपस्थित सर्वच माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी केंद्राच्या कायद्याचा या ठिकाणी निषेध केलेला. तुम्हाला या ठिकाणी सांगितले पाहिजे की या देशातल्या 7-8 राज्यातील शेतकऱ्यांनी या भारतामधील भारताच्या इतिहासामधील म्हणजे जगाच्या इतिहासामधील सर्वात मोठा मोर्चा दिल्लीला त्या ठिकाणी ते शेतकरी घेऊन जात आहेत. जवळजवळ 96,000 ट्रॅक्टर आणि लाखो लोक रस्त्याने चालत जात आहेत. गेल्या 10-12 दिवसापासून त्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. परंतु केंद्रामधील भांडेलशाही भरजीवत सरकार, शेतकरी विरोधी सरकार आणि त्या सरकारला त्या ठिकाणी जाग येत नाही. म्हणून केंद्रातील मोदी सरकारला जाग आणण्याच्या दृष्टीने आणि जे आपले शेतकरी बांधव गेल्या 8-10 दिवसापासून पायीच्या ठिकाणी चालले आहेत, कुठली कमानी बाळगता त्या ठिकाणी प्रचंड अशी थंडी असताना सुद्धा ते त्या ठिकाणी चालत आहेत. केंद्र सरकार कुठलेही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून त्या आपल्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही एकटे नाही, आम्ही सुद्धा सर्वजण तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आज भारत बंदचे हात या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण सर्वजण या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. आताच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या वतीने आपल्या तालुक्याचे दंडाधिकारी यांना त्या ठिकाणी आम्ही या मोर्चामध्ये सहभागी असलेलो माननीय आमदार निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका, आमचे सर्व सेल आमदार निलेश लंके साहेब आणि सर्वजण या शेतकरी मोर्चामध्ये सामील आहेत आणि या शेतकरी मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. या निमित्ताने मी केंद्र सरकारला एक इशारा देतो की लवकरात लवकर केंद्र सरकारने आमच्या या शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा उद्यापासून हे आंदोलन अतिशय तीव्र केलं जाईल याची केंद्र शासनाने दखल घ्यावी आणि होणाऱ्या परिणामाला आपण स्वतः जबाबदार असाल असं या ठिकाणी नमूद करतो. आनंदाने दोन शब्द पुन्हा एकदा आमच्या सर्व पंचा वतीने या शेतकरी आंदोलना या मोर्चाला जाहीरासा पाठिंबा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 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 किसान. आज या ठिकाणी तालुक्याच्या गावामध्ये प्रवृत्त शेतकरी संघटनेनं
आता आंदोलनाचा पोत्रा घेतलेला आहे. या पोत्राला सर्वच मित्रांनी अतिशय अंतकरणपूर्वक पक्षाच्या वतीनं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्षांच्या मातेने पाठिंबा देतो. प्रत्येक अडकून साहेब पण अध्यक्ष कुटुंबी भारत बंद असल्याने पाडण्यामध्ये कुठे चालू आहे. मी माझ्या गावाची सगळी दुकानं बंद केली. रस्त्याला कोण गेला? पाडून पैसे मी दिले होते. मला समजत नाही या तालुक्याचं अंबरपूर सुद्धा पक्षाने पक्षाची सरकार आहे आणि त्या तिन्ही पक्षांनी या काळा कायद्याला विरोध केलेला आहे. वास्तविक पाहता कुरकुरीत बंद असल्याला मिळत नाही. काही विनंती आहे आपल्याला आपल्या सारखे आपल्या सारखीने त्यांचं काम 90% चालू असत. माझी विनंती आहे ओपी साहेब आता भविष्यामध्ये अशीच ताकद निर्माण करू शकतो की अशा आंदोलनाला निश्चितपणे सर्वच जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. ती पक्षाला पाठिंबा देण्यासाठी लोकांचं मन येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी दिल्ली सरकारला दिल्ली सरकारने जे कायदे केले त्या कायदे इतके वाईट आहेत की शेतकरी त्यांना काय कायदा नाही त्याची आमची जाणीव आपल्या लोकांना अजून झालेली नाही. त्याचा अभ्यासही लोकांनी त्याचा केलेला नाही. खर तर जर हे कायदे लागू केले तर या देशाचा शेतकरी नसणारी होणार आहे. या राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये ज्या मार्केट कमिट्या चालू आहेत या मार्केट कमिट्या बंद केलेल्या आहेत, बंद पडणार आहेत. या मार्केट कमिट्या कोण चालवतं? शेतकरी फोर चेअरमॅन आहेत, शेतकरी फोर व्हाईस चेअरमॅन आहेत, शेतकरी फोर संचालक आहेत आणि शेतकरी फोर तिथे आर्थिक सुद्धा आहे. 4-2 लाखाचा कायदा घेऊन गेलो आपण निश्चितपणे फक्त तिथं जातो कायदा टाकून घेतो आणि रजवाला सुद्धा थांबत नाही पण आपल्या योग्य ते वाटण्याचे योग्य ते भावाने पैसे मिळतात. पण जर हा कायदा लागू झाला तर या मार्केट कमिट्या बंद करणार नाही असं म्हणतात. परंतु मार्केट कमिटीच्या गेटवर मुंबईचे लहान मोठे सगळे पैसेवाले येऊन तुमचा कांदा खरेदी करायला तुम्हाला 2 रुपये भाव जास्त देतील, 10 रुपये भाव जास्त देतील. परंतु तोपर्यंत जोपर्यंत ती मार्केट कमिटी बंद पडत नाही तोपर्यंत एकदा ती बंद पडली लोक मात्र हम करशो कायदा मनाला वाटेल तो पैसा म्हणजे भाव हे आपल्याला देणार आहे. या निमित्ताने मी आपले खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. परंतु क्रांतिकर साहेबही आता या आंदोलनामध्ये आहेत. माझी खंत माझी काय मदत लागेल तुम्ही करताय? पक्षाचे असो माझी स्वतःचे असो राष्ट्रवादी पक्षाचे असो त्यांचे आमदार साहेबांचे असो काय लागेल ती मदत आपण त्या कळायला. परंतु हे चित्र काही बरोबर नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण निश्चितपणे भविष्यामध्ये प्रयत्न करू. आज या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.